नमस्कार सेतू अभ्यास इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक मुलांना या व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका क्रमांक एकोणवीस वीस व एकवीस अभ्यासणार आहोत मुलांना या व्हिडिओमध्ये आपण माझी आनंददायी शाळा याविषयी माहिती घेणार आहोत लक्षात घेऊया तुम्ही सर्वजण शाळेत जातात शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी येतो मित्रमैत्रिणी मिळवतो एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो खेळ खेळतो डबा खातो सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतो तसेच सहलीला जातो अशा अनेक गोष्टी आपण एकत्र करत असतो वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता आली पाहिजे शाळेत वेगवेगळी मुले मुली भेटतात आपल्यापैकी काहींना दिसत नाही ऐकू येत नाही काहींना सहजपणे चालता येत नाही या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजतात विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे शासन या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते आपण अशा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्यावे खालील चित्रांचे निरीक्षण केल्यास तुमच्या ते लक्षात येईल की वर्गातील शिक्षण हे सर्वांना समान असते दुसरीकडे मुलींचे शिक्षण पण एक समस्या आहे शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देतो मात्र घरी भावंडांना सांभाळणे पाणी भरणे घरकाम करणे ही कामे बहुतांश मुलींवर सोपवली जातात त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते बंद पडते त्यामुळे मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे सराव करूया प्रश्न पहिला वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा अ एकमेकांना मदत किंवा वाद केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे ये करता येते या ठिकाणी अयोग्य पर्याय आहे वाद ब शाळेत आपल्याला वेगवेगळी किंवा एकसारखी मुले मुली भेटतात अयोग्य पर्याय आहे एकसारखी प्रश्न दुसरा विशेष गरजा असलेली मुले मुली तुम्हास भेटली तर तुम्ही काय कराल ते लिहा उत्तर विशेष गरजा असलेली मुले मुली आम्हाला भेटली तर त्यांना आवश्यक ती मदत करू त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगू व त्यांना शाळेत येण्यास प्रोत्साहित करू तसेच या मुलामुलींसाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत त्यांची माहिती देऊ प्रश्न तिसरा विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना किंवा सुविधा शासन पुरवते शिक्षकांशी चर्चा करून लिहा उत्तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शासन अनेक सुविधा योजना पुरविते अशा मुलांना रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेळेत सवलती मदतनीस भत्ता शैक्षणिक कर्ज योजना विविध साहित्य वाटप विशेष शाळा प्रवास भाडे सवलत शिष्यवृत्ती आरक्षण व राखीव जागा इत्यादी सुविधा शासन पुरवते प्रश्न चौथा मुलींचे शिक्षण कोणकोणत्या कारणाने रखडते उत्तर घरी भावंडांना सांभाळणे पाणी भरणे घरकाम करणे आईसोबत घरकाम करायला जाणे इत्यादी कारणांमुळे मुलींचे शिक्षण रखडते प्रश्न पाचवा शिकण्याचा समान अधिकार ह्यावर घोषवाक्य बनवा वर्गात ही घोषवाक्य भिंतीवर चिकटवा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवू छान मुलगी शिकली प्रगती झाली मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण प्रश्न सहावा तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्याने प्रवेश घेतला आहे त्याला त्याच्या आधीच्या शाळेविषयी माहिती विचारा शिक्षकांना लिहून पाठवा एक आधीच्या शाळेचे नाव इयत्ता तुकडी आधीच्या शाळेचे गाव आधीची शाळा कोणत्या सत्रात भरायची आधीची शाळा कितवीपर्यंत होती शाळेची इमारत कशी होती शाळेमध्ये कसा जायचा आधीच्या शाळेतील मित्रांची नावे आधीच्या शाळेतील वर्गशिक्षकाचे नाव इत्यादी कृतीपत्रिका क्रमांक वीस समजून घेऊया मुलांनो आपण या व्हिडिओमध्ये विशेष गरजा असलेल्या व्यक्ती व संवेदनशीलता याविषयी माहिती घेणार आहोत लक्षात घेऊया विशेष गरजा असलेल्या व्यक्ती जन्मतः आजारपण किंवा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी आणि गैरसोयींवर मात करावी लागते त्यामुळे त्यांना विशेष सेवा सुविधा आणि मदतीची गरज असते मुलांना विशेष गरजामध्ये अनेक प्रकार येत असतात शारीरिक अपंग व्यक्तींना दिव्यांग म्हणतात तुम्ही तुमच्या शाळेत परिसरात अशा व्यक्ती नेहमी पाहत असालच यामध्ये मुकबधीर कर्णबधीर दृष्टीहीन पायाने अधू इत्यादी बरोबर ना चित्रात दिसतात त्याप्रमाणे रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी व्यक्ती तुम्ही गावात किंवा शहरात पाहिली असेल त्या पांढऱ्या काठीच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू शकते काही ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले असते त्याचाही वापर ह्या व्यक्ती आपल्या सोयीसाठी करतात उदाहरणार्थ मतदान यंत्र लिफ्ट पाशी मजले क्रमांक पायाने किंवा शरीराने अधू असणाऱ्या व्यक्तींसाठी शाळा महाविद्यालय स्टेशन इत्यादी ठिकाणी उताराचा किंवा चढणीचा रस्ता असतो तर कर्णबधीर व्यक्तींसाठी खुणांची भाषा असते विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्या इतर कोणी नसून त्या सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच आहेत त्यांच्यात भेदभाव करू नये आपल्या समाजात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती दिव्यांगत्वावर मात करून पुढे गेल्या आहेत उदाहरणार्थ नर्तिका सुधाचंद्रन संगीतकार रवींद्र जैन जलतरणपटू शरद गायकवाड आता आपण संवेदनशीलता म्हणजे काय ते पाहूया आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे वेळप्रसंगी त्यांना मदत करणे म्हणजे संवेदनशील असणे होय आपल्या कुटुंबात असणाऱ्या वृद्ध किंवा आजारी आजी आजोबांना मोठ्यांना आवश्यक मदत करणे त्यांनी सांगितलेले नम्रपणे ऐकणे विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींना मदत करणे उदाहरणार्थ रस्त्यात कोणी दृष्टीहीन चालत असल्यास त्यांना रस्ता पार करण्यास मदत करणे त्यांना आवडलेली गोष्ट वाचून दाखविणे कर्णबधिरांशी सावकाश आणि स्पष्टपणे बोलत संवाद साधणे अशा प्रकारे ह्या सर्वच व्यक्तींशी आपण प्रेमाने व आदराने वागले पाहिजे त्यातूनच आपली संवेदनशीलता दिसते सराव करूया प्रश्न पहिला मित्रांनो घरात शेजारी आजारी वृद्ध विशेष गरजा असणारी व्यक्ती असतील तर पुढीलपैकी तुम्ही काय कराल जे योग्य वाटते त्यासमोर बरोबर अशी खूण करा जे अयोग्य वाटते तेथे चुकीची अशी खूण करा एक आजारी माणसाला वडापाव खायला द्यावा या ठिकाणी चुकीचे खूण येईल दोन आजोबांना माड्यावरील वस्तू काढायला मदत करावी बरोबर तीन दृष्टीहीन व्यक्ती दिसल्यास त्यांना त्रास द्यावा चुकीची खूण येईल चार आजी आजोबांसोबत गप्पा माराव्यात बरोबरची खूण येईल पाच आजारी व्यक्तीच्या खोलीत मोठ्या आवाजात टी व्ही पाहावा या ठिकाणी चुकीची फुली येईल प्रश्न दुसरा सहसंबंध लिहा अ दृष्टीहीन ब्रेल लिपी कर्णबधीर खुणांची भाषा ब लिफ्ट उद्वाहक चढण किंवा उतरणीसाठी रस्ता रॅम्प प्रश्न तिसरा चुकीचा शब्द खोडा अ पांढऱ्या काठीमुळे किंवा चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते चुकीचा शब्द येईल चाकाच्या खुर्चीमुळे ब सुधाचंद्रन गायिका किंवा नर्तिका आहेत चुकीचा शब्द येईल गायिका प्रश्न चौथा घरात आजीला तहान लागली आहे चा आजीला चालता येत नाही तर अशावेळी तुम्ही काय कराल घरात आजीला तहान लागली आहे आजीला चालता येत नाही अशावेळी आजी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तिला पाणी नेऊन देऊ तसेच तिला आणखी काय हवे आहे हे विचारू प्रश्न पाचवा आपल्या समाजातील विशेष गरजांवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवा व नोंद करा एक सुधाचंद्रन या भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या नर्तिका आहेत एका अपघातात त्यांना पाय गमवावा लागला तरीही कृत्रिम पाय लावून अत्यंत जिद्दीने नृत्य व अभिनय चालू ठेवला दोन रवींद्र जैन हे दृष्टीहीन आहेत त्यांनी अनेक चित्रपटांना दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे त्यांच्या मधुर संगीताबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत कृतीपत्रिका एकवीस समूह जीवनासाठी व्यवस्थापन लक्षात घेऊया व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन कधी करावे व्यवस्थापनाची गरज कोठे लागते त्याचे महत्त्व काय याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांशी चित्राद्वारे प्रसंगाद्वारे चर्चा घडून आणतील आता मुलांनो पुढील चित्र पहा चित्रावर आधारित पुढील प्रसंग वाचा प्रसंगातून काय जाणवते हे तुम्ही शिक्षकांना सांगा श्रद्धा आयेशा आणि एमिली या तिघींच्या कुटुंबियांनी उन्हाळी सुट्टीत सहलीला जायचे ठरवले त्यासाठी त्यांनी खास गाडी ठरवली सहलीच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पाहत राहिले पण गाडी काही आलीच नाही फोनवर चौकशी केल्यावर कळले की गाडी चालकाला सर्वजण कोठे थांबणार हे माहीतच नव्हते हा गोंधळ कशामुळे झाला तर व्यवस्थापन नसल्याने कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते म्हणजेच आपण काम कसे करणार कधी करणार याचा आराखडा तयार करणे म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थापन महत् व गरज वरील प्रसंगात काय घडले तर व्यवस्थापनाचा अभाव व्यवस्थापन असते तर कोणताही गोंधळ झाला नसता म्हणजेच कोणतेही काम करताना व्यवस्थापन असेल तर काम सोपे होते आपण जर कोणतेही काम इतरांबरोबर करणार असू तर त्याबाबत आराखडा करावा लागतो हा आराखडा अधिक काटेकोरपणे करावा लागतो कोणते काम कोणी करायचे कसे करायचे हे प्रत्येकास समजावून सांगावे लागते प्रत्येकजण काम नीट करीत आहेत की नाही यावर देखरेख करावी लागते कामासाठी किती खर्च येईल याचा अंदाज बांधावा लागतो या सर्व गोष्टी नेमकेपणाने पार पडल्या तर काम पूर्ण होते यात एकाने जरी चूक केल्यास काम नीटपणे पूर्ण होत नाही मग तुमच्या घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले तरीसुद्धा त्याचे व्यवस्थापन करावे लागते उदाहरणार्थ जेवायला कोणते पदार्थ बनवायचे त्यासाठी कोणते सामान लागेल ते घरात आहे की विकत आणावे लागेल पाहुण्यांचे स्वागत कसे करावे हे आपली घरातील अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात जर व्यवस्थापन असेल तर शाळा गाव जिल्हा राज्य व देश अशा सर्वच ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे व गरजेचे असेल मग असे व्यवस्थापन कोठे कोठे करता येईल तर तुमचा अभ्यास व्यवस्थापन वर्ग व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन इत्यादी बाबतीत व्यवस्थापन नेहमी झाल्यास काम व्यवस्थित पार पडते कोणताही गोंधळ होत नाही सराव करूया प्रश्न पहिला घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ते पुढे लिहा एक उदाहरणार्थ जेवायला कोणते पदार्थ बनवायचे दोन त्यासाठी कोणते सामान लागेल ते घरात आहे की विकत आणावे लागेल स्वयंपाक किती जणांचा करावा लागणार आहे पाहुण्यांचे स्वागत कसे करावे इत्यादी प्रश्न दुसरा तुमच्या घरी परिसरात कोणकोणते कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात उत्तर आमच्या घरी साखरपुडा लग्न जाऊड सत्यनारायण पूजा तसेच परिसरामध्ये गावातील सप्ताह भंडारा पुण्यतिथी जयंती इत्यादी कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात प्रश्न तिसरा तुमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी किंवा मॉनिटरच्या माध्यमातून वर्गात कोणती कामे होत असतात त्याची यादी पूर्ण करा उदाहरणार्थ वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे ना उत्तर विद्यार्थी गणवेशात आली आहेत ना दोन विद्यार्थ्यांनी परिपाठात वर्गाची रांग नीट केली आहे ना तीन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे का शिक्षकांच्या गैरहजेरीमध्ये विद्यार्थी गोंधळ करत नाही ना, ना याकडे लक्ष देणे प्रश्न चौथा पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमात व्यवस्थापन गरजेचे वाटते योग्य ठिकाणी खून करा एक लग्न या ठिकाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे दोन खाऊ खाणे या ठिकाणी व्यवस्थापन करणे गरजेचे नाही तीन गावातील सप्ताह हो, या ठिकाणी देखील व्यवस्थापन करणे गरजेचे आहे चार अभ्यास व खेळ या ठिकाणीही व्यवस्थापनाची गरज वाटते प्रश्न पाचवा तुमच्या मागील वर्षातील शाळा बंद असताना तुम्ही अभ्यास व खेळाचे व्यवस्थापन कसे केले वर्गशिक्षकांशी किंवा पालक चर्चा करून तक्ता तयार करा मुलांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः लिहायचे आहे